नमस्ते मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे बोटनेक डिझाईन तर बघा तयार उंची मला ठेवायची आहे चौदा इंच मी पंधरा इंचवरती अस्तर कट करून घेतलेला आहे बोटनेक पॅटर्न आहे तर शोल्डर घेतलेले आहेत साडेसात इंच त्याचबरोबर सात इंच मुंडा उंची घेतलेली आहे इथे बघा सात इंचवरती मार्किंग करून वरच्या बाजूला मी ही लाईन जोडून घेत आहे या पद्धतीने म्हणजे आतल्या बाजूला अर्धा इंच आपल्याला ही लाईन घ्यायची असते आणि वरती जोडायची तर इथे बघा छातीचा चौथा भाग प्लस एक इंच लुझिंग घ्यायचं आहे तर नऊ इंच चौथा भाग आहे आणि एक इंच लुझिंग तर दहा झाले आणि त्याच्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन इथे बघा कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे तर साडेसात इंच चौथा भाग आहे आणि तीन इंच इथे मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये पाठीमागच्या टक्ससाठी एक इंच ॲड आहे आता हे दोनही पॉईंट जोडून घ्यायचेत त्यानंतर कोपऱ्यातून दीड इंचवरती मार्किंग करून आपल्याला मुंड्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर ही डिझाईन तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजमध्ये बनवू शकता त्या पद्धतीने बॅक पार्ट तुमचा कट करून घ्यायचा आहे डिझाईनची पद्धत हीच राहील फक्त साईज तुम्ही वेगवेगळी घेऊ शकता बघा इथे मार्किंगप्रमाणे मी अस्तर कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला मेन कपड्यावरती अस्तर ठेवून साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने अस्तरच्या बरोबरीने कटिंग नाही करायचं अर्धा इंच थोडं जास्त करायचं तर या पद्धतीने मी मेन कपडा कट करून घेत आहे आता बघा सेंटर मार्किंग करून ठेवते अस्तरवरती आता आपण याच्या गळ्याचं कटिंग पेपर कॅनव्हसवरती करणार आहे तर हा पेपर मी फोल्ड करून घेतलेला आहे इथे बघा गळा उंची घ्यायची आहे आपल्याला अकरा अप इंच आणि रुंदी घेतलेली आहे चार इंच बोटनेक पॅटर्न आहे तुम्ही साडेचार इंच किंवा पाच इंच पण घेऊ शकता साडेतीन ते पाचपर्यंत तुम्ही रुंदी घेऊ शकता बोटनेकमध्ये बॉक्स बनवून घेतला मी आता वरच्या बाजूचा जो गळा आहे तो साडेतीन इंचवरती मी घेतलेला आहे आणि गोल आकार देऊन घेतला साडेतीन इंचच घ्यायचा बोटनेकमध्ये त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचा जा। आता बघा खालचा जो भाग राहिलेला आहे त्याचा बरोबर सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्याला तर या पद्धतीने मी टेप फोल्ड करून सेंटर काढून घेते आता यामध्ये मी पाकळीचा आकार देऊन घेणार आहे आता याची साईज पण तुम्हाला जेवढी बारीक हवी आहे त्या पद्धतीने मार्किंग करा किंवा किती मोठी पाहिजेल तशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता आता आपण याला बाहेरून एक इंच एक्स्ट्रा पेपर घेऊन कट करून घेऊयात तर कटिंग झालेला आहे आता हा पेपर आपण उलट करून हेच मार्किंग डार्क करून घेणार आहे या पद्धतीने कारण आतला भाग याचा आपण कटिंग न करता स्टिच करणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे अखंड मार्किंग होतं आता याला पण सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे आता बघा आपल्याला याच्यावर जोडायचा आहे तर जो आपला मेन ब्लाऊज पीस आहे त्याला सरळ ठेवा सरळ कपड्यावरती अस्तरचा भाग ठेवा आणि अस्तरवरती पेपर कॅनव्हास ठेवायचा आहे पेपर कॅनवास ठेवताना सेंटर लाईन व्यवस्थितरित्या मॅच करून ठेवा आता या मार्किंगवरून आपण शिलाई करून घेणार आहोत तर बघा बरोबर मार्किंगवरूनच शिलाई करायची आहे कापडस तर हलत असेल तर अगोदर सेंटरमध्ये एक शिलाई करून घ्या त्यानंतर मग बाकीची शिलाई करा बघा या मार्किंगवरून मी शिलाई करून घेते आहे तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये छान अशी मी तुम्हाला डिझाईन दाखवत आहे बोटनेकमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नसेल काही समजलं तर कमेंटमध्ये विचारा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन पुढील ऑल बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन भेटेल आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये छान छान डिझाईन तुम्ही बघू शकताल तर बघा या गळ्यावरती आपल्याला आता सगळीकडे असे कट देऊन घ्यायचे आहेत कट दिल्यानंतर हा भाग व्यवस्थितरित्या फोल्ड होतो टोकाच्या बाजूकडे कपडा जास्त ठेवायचा नाही नाहीतर तिथले टोक आहेत ते व्यवस्थित सरळ होत नाहीत आता बघा पूर्ण अस तर मी आतल्या बाजूकडे करून सगळं भाग आहे तो सरळ करून घेते याच्यावरून आपण नंतर शिलाई करून घेणार आहोत तर जे टोक आहे तिथला भाग एखाद्या टोकदार वस्तूने बाहेरच्या बाजूकडे काढून घ्या छान असे पूर्ण टोक बाहेर आले पाहिजे तरच चा त्याचं फिनिशिंग छान दिसेल तिथे जास्त गॅप नाही राहिला पाहिजे आता बघा मी गळ्यावरून इथे शिलाई करून घेते व्यवस्थित त्याला फोल्ड करायचं आहे म्हणजे आतला जो अस्तर आहे तो बाहेर नाही दिसायला पाहिजे किंवा आपलं जे वरचं कापड आहे ते आतल्या बाजूकडे नाही गेलं पाहिजे छान फोल्ड करून मग शिलाई करायची आहे थोडा थोडा भाग असा पकडा आणि तेवढी शिलाई करा, करा। तर बघा मी गळ्यावरती इथे शिलाई करून घेतली आता आपण संपूर्ण अस्तरवरती शिलाई करून घेणार आहे आणि मग जो काही बाजूचा कपडा आहे तो कट करून काढणार आहे तर बघा आपल्या चॅनलवरती आणखी खूप साऱ्या डिझाईन अपलोड आहेत एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी कटिंग शिलाई दाखवलेलं आहे अगदी तुम्ही नवीन असताना तरी देखील या डिझाईन बनवू शकताल तर खूप छान डिझाईन आहेत नक्की जाऊन बघा सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर कट ब्लाऊज कटोरी ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज याचे पण संपूर्ण कटिंग शिलाई दाखवलेलं आहे सगळ्या साईजचे आणि सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आहेत त्याचबरोबर साडीचे वन पीस पण आहेत चुडीदार ड्रेस आहेत सलवार आहेत बरंच काही अपलोड केलेलं आहे आणि इथून पुढे पण चॅनलवरती अपलोड होत राहणार आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा आणि सगळे व्हिडिओ जाऊन बघू शकता तुम्ही तर मला कमेंट येत असतात तर व्हिडिओ ऑलरेडी अपलोड भरपूर केलेले आहेत इथून पुढे पण होणार आहेत तर नक्की जाऊन चेक करा व्हिडिओ लिस्टमध्ये बघा जो काही एक्स्ट्रा कपडा होता ना तो मी इथे कट करून काढलेला आहे आता आपला हा मेन भाग तयार झालेला आहे तर याला सेंटरला एक मार्किंग करून मी याची टक्सची शिलाई करते तर बघा सेंटरपर्यंत मी साईडचा जो भाग आहे तो फोल्ड केला अर्धा इंच रुंदी आणि साडेचार इंच उंची यामध्ये घेतलेली आहे आणि शिलाई केली सेम त्याच पद्धतीने आपण या, पद्ध या बाजूचा पण टक्स करून घेणार आहे टक्सची शिलाई झाल्यानंतर साईडने आपण अर्धा इंच वरच्या बाजूला क्रॉसमध्ये कटिंग करत असतो तर बघितलं तिथला जो भाग आहे तो असा खाली आलेला असतो टक्सची शिलाई घेतल्यानंतर तर हे कट करून काढायचं म्हणजे एका रेषेमध्ये होतं पुन्हा आता आपण याला कंबरपट्टी बसवणार आहे तर ही कंबरपट्टी मी तीन इंच रुंदीची फोल्ड घेतलेली आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे कमरेवरती बसवत आहे कोणत्याही बोटने ब्लाऊजमध्ये तुम्ही ही डिझाईन बनवू शकता कोणत्याही साईजमध्ये तर त्या पद्धतीने तुमचा बॅक पार्ट अगोदर कट करून घ्यायचा आहे आणि मग डिझाईन कट करायची या पद्धतीने तर खूपच छान दिसते ही डिझाईन घातल्यानंतर फॅन्सी लुक येतो नक्की ट्राय करा तुम्ही जर डिझाईन ट्राय केली तर तुमची डिझाईन कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आता डिझाईन बनवण्यासाठी मी इथे गोल्डन पट्टी एक इंच रुंदीची कट करून घेतली आहे आणि त्याची आपण अशी पट्टी बनवत आहोत फोल्ड करून तर फोल्ड केल्यानंतर याची साईज अर्धा इंच व्हावी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूकडे याला शिलाई पण करून घ्यायची आहे तर बघा ही पट्टी मी बनवून घेतली आता याची आपण कट करून घेणार आहे तर साधारण एक दीड इंचाचे कट असे कट करून घ्यायचे आहेत छोटे छोटे आतल्या बाजूकडे आपण याला लावून घेणार आहोत तर एक एक करून सगळे लावून घेऊयात तर जो पाखळीचा भाग आहे ना त्याच्यावरती फक्त लावून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे डिझाईन आणखीन छान दिसेल कोणत्याही तुम्ही पार्टीवेअर साडीच्या ही डिझाईन तयार करू शकता तर नक्की ट्राय करा मस्त डिझाईन आहे बघा एक एक करून आपल्याला या पट्ट्या इथे बसवून घ्यायच्या आहेत आता बसवताना या पट्ट्यांमधला जो गॅप आहे ना तो सेम ठेवायचा आहे त्याचबरोबर पट्टी तुम्ही बाहेरच्या बाजूला किती ठेवलेली आहे पहिली बघा आणि बाकी सगळ्यात त्याच प्र पद्धतीने बसवून घ्या एका साईजनुसार मागे पुढे नाही पा झालं पाहिजे किंवा गॅप कमी जास्त नाही झाला पाहिजे तरच त्याचं फिनिशिंग छान दिसतं नाहीतर मग ती डिझाईन छान नाही दिसणार तर बघा एक एक करून मी संपूर्ण या पाखळीवरती या पट्ट्या लावून घेते त्यानंतर आपण यामध्ये नॉट टाकून घेणार आहे त्याच्यानंतर याच्यावरून आपण लेस पण लावणार आहे तर मस्त अशी आपण ही डिझाईन तयार करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नसेल काही समजलं तर कमेंटमध्ये में विचारा आणि यानंतरची कोणत्या प्रकारची डिझाईन पाहायला आवडेल ते पण कमेंटमध्ये में सांगत चला चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा सगळ्या पाखळ्या अशा बसवून आहेत खूपच सोपी आणि छान अशी डिझाईन आहे आतला भाग तुम्ही प्लेन पण ठेवू शकता तुम्हाला जर ही डिझाईन नको असेल तर प्लेनमध्ये पण डिझाईन छानच दिसते जर कॉन्ट्रास रंगाचा कपडा असेल तर तुम्ही ही डिझाईन बनवू शकता तर बघा सगळ्या पाकळ्या बसवून झालेल्या आहेत इथंपर्यंत आता वरच्या बाजूकडून थोडीशी दिसते तर मी त्याला कट करून काढते आतमध्ये पण जास्त साईज त्याची झाली असेल ना तर ते सगळं कट करून काढायचं आहे तर बघा आपण याच्यावरून आता लेस लावून घेऊयात तर इथे मी गळ्याच्या बाजूने संपूर्ण लेस लावून घेणार आहे तर त्या पद्धतीने फोल्ड करून बसवायची आहे ही लेस तुम्ही कोणत्याही साईजमध्ये घेऊ शकता आणि तुमच्या आवडीच्या रंगामध्ये घेऊ शकता तर बघा याच्यावरून अशी बसवून घ्यायची आहे ही लेस बसवताना हो तुम्ही डबल राऊंडमध्ये पण बसवू शकता पण मी इथे सिंगलच बसवणार आहे डबलमध्ये बसवणार असाल तर डबलमध्ये याच पद्धतीने बसवून घ्या जिथे जिथे कॉर्नर आहेत तिथे लेस व्यवस्थितरित्या आपल्याला अशी फोल्ड करायची आहे म्हणजे लेस पण छान फिनिशिंगमध्ये बसली जाते आता या लेसवरून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे डबल शिलाई केल्यानंतर लेस छान बसते एकाच शिलाईमध्ये लेस व्यवस्थित बसत नाही थोडीशी उभारल्यासारखी वाटते आणि त्याचं फिनिशिंग पण छान नाही दिसत म्हणून आपल्याला याला दोन्ही बाजूकडे शिलाई करायची आहे म्हणजे दोन्ही किनारीला म्हणजे लेस छान बसली जाते बघा मी याच्यावरून डबल शिलाई करून घेत आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते लेस जर व्यवस्थित बसायची असेल तर त्याला दोन्ही किनारीला शिलाई करा म्हणजे छान बसते आता याच्यामध्ये मी हे गोल्डन दोरी टाकून घेत आहे रेडीमेड आहे तर इथे कॉन्ट्रास्ट रंगामध्ये पण टाकली असती तरी पण छानच दिसली असती पण माझ्याकडे नाही तर मी यामध्ये गोल्डनच टाकून घेते आहे तर बघा एक एक करून पूर्ण याच्यामध्ये आपल्याला ही दोरी टाकून घ्यायची आहे नंतर मग आपण याला लटकन तयार करणार आहोत तर डिझाईन खूपच सुंदर दिसती आहे तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा आवडली असेल तर बघा ही दोरी मी सगळ्यामध्ये टाकून घेतली आता तुम्हाला किती याची साईज पाहिजे चेक करा आणि त्या पद्धतीने त्याला कट करून काढा तर मला जेवढी पाहिजे तेवढी मी ठेवते आणि कट करून घेते तर चेक करून कटिंग करायचं बघा अशा पद्धतीने आता आपण याची लटकन तयार करून घेऊयात तर बघा अगोदर चौकोन तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्रिकोणमध्ये फोल्ड करून खालच्या बाजूकडून याला गोल आकारात कटिंग करायचे तर हे लटकन खूप छान दिसतात तेवढंच आपल्याला अस्तर पण कट करून घ्यायचं आहे थोडंसं जास्त कटिंग करायचं आता दोन्ही एकावर एक ठेवा त्याच्यानंतर खालच्या राऊंड शेपमध्ये याला शिलाई करून घ्या दोन्ही भागावरती तर बघा या पद्धतीने दोन्ही भागांवरती मी खालच्या राऊंड शेपवरती शिलाई करून घेतली त्यानंतर आपण याच्यावरती कट देणार आहोत म्हणजे ते फोल्ड छान होतं थ्री लटकन पण छान दिसतात तुम्ही सिंगलमध्ये बनवू शकता किंवा आणखी असे एकावर एक दोन तीन लावू शकता त्याचा पण लुक छान येतो आणि याची साईज पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती लहान पाहिजे बघा किंवा किती मोठी पाहिजे बघा त्या पद्धतीने तुम्ही त्याला तयार करू शकता फक्त चौकोन तुकडा आपल्याला त्रिकोणमध्ये फोल्ड करून खालच्या बाजूकडून त्याला राऊंड शेपमध्ये कट करायचं असतं आता आपण ह्याच्यावरून लेस लावून याला आणखीन छान डिझाईन करणार आहोत तुम्ही याला लेस लावू शकता किंवा खालच्या बाजूला याला तुम्ही फ्रील पण तयार करू शकता पण फ्रीलचे लटकन पण मी दाखवलेले आहेत नसतील पाहिले तर चॅनलवरती जाऊन बघा त्याचबरोबर पिलो लटकन दाखवलेलं आहे तर बघा आपण याच्यावरून लेस लावूयात तर ही लेस लावताना आता मी डबल राऊंडमध्ये लावणार रा आहे तर लटकनमुळे सुद्धा ब्लाऊजमध्ये खूप छान लूक येत असतो तर नक्कीच छान छान लटकन बनवण्याचा तर बघा इथे मी ही लेस लावून घेतली आता याच्यावरती पण आपण दोन राऊंडमध्ये लेस लावून घेणार आहे तर बघा दोन्ही बाजूकडे लटकन अशी शिलाई करून झाली आहे लेसची आता आपण याच्यावरती ठेवून याला फोल्ड करून येथे शिलाई करून घेणार आहोत त्यानंतर आपण याला सरळ करून घेणार आहोत तर हे लटकन खूपच सुंदर दिसतात याला एक्स्ट्रा तुम्ही खालच्या बाजूकडे फ्रील पण लावू शकता आणि मी दाखवलेला आहे अनविजेबल फ्रिल कशी लावायची असते ते तुम्ही जाऊन चॅनलवरती चेक करा किंवा यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन बघा आपण याला आता अशा पद्धतीने बांधून घेणार आहोत तर आपली संपूर्ण डिझाईन पूर्ण झालेली आहे डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये सांगा एकदम सोप्या पद्धतीमध्ये छान अशी डिझाईन आपण तयार केलेली आहे खालच्या बाजूला आपण याला हा पॅच बसवलेला आहे तर त्याच्यामुळे आणखीनच उठावदार दिसत आहे ही डिझाईन तर नक्की सांगा डिझाईन कशी वाटली तयार केली तर कमेंटमध्ये सांगा तुमची डिझाईन कशी झाली चॅनलवरती पहिल्यांदा आलं असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर करा तर खूप सुंदर लुक आलेला आहे डिझाईनचा कोणत्याही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ही डिझाईन तुम्ही तयार करू शकता चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय